कदाचित पुन्हा एकदा आपला मित्र एक होतकरू कर्तबगार स्वप्नील लोणकरनं जो मार्ग पत्करला तोच मार्ग इतर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पत्करावा असं या प्रस्तावित सरकारला वाटतंय. अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली, सभागृहाची फसवणूक केली. सभागृहामध्ये धडधडीत ते खोटं बोलले. त्यांनी असं म्हटलं होतं की 31 जुलैपूर्वी महाराष्ट्रातील एमपीएससीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या आम्ही भरू. परंतु सभागृहातून बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी स्टेटमेंट बदललं. ते म्हणाले की एमपीएससी आयोगावरील सदस्याच्या ज्या 4 जागा रिक्त आहेत त्या भरू असं मी म्हणालेलो आहे. काल 31 जुलै संपून गेला. महाराष्ट्रातील एमपीएससीच्या नियुक्त्या द्यायचं तर सोडाच, परंतु एमपीएससीच्या आयोगावरील सदस्यांच्या ज्या जागा रिक्त आहेत त्या तरी यांनी भरल्या आहेत का? यांना महाराष्ट्रातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं काही देणं घेणं नाहीये, त्यांचं त्यांना काही पडलेलं नाही. यांना फक्त यांच्याच पोराबाळांचं पडलंय. त्यांना खासदार कसं करता येईल, त्यांना आमदार कसं करता येईल, त्यांची मंत्रीवादावरती कुठं वर्णी लागते का, याचंच यांना पडलेलं आहे. असे किती स्वप्नील लोणकर येतील आणि जातील याचं काही सोयरसुतर या प्रस्थापित सरकारला पडलेलं नाही.